हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे सोमवार आणि आज दिवसभरापासून मी काही व्हिडिओ शूट केला नाही, तर थोडी कामामध्ये असल्यामुळे. तर आता डिनर बनवत आहे, तर आज डिनरमध्ये काही ना एकदम आपलं महाराष्ट्रीयन सगळ्यांच्या घरी जे बनवलं जातं, जेव्हा आपण बायांना कंटाळा येतो ना तेव्हा जे बनवलं जातं तेच आज मी पण बनवणार आहे. तर आज बनवणार आहे बेसन, ज्याला की झुणका म्हणतात, आणि चटणी, चपाती. बस हेच आज सिम्पल असं स्वयंपाक करणार आहे डिनरमध्ये. तर चला आता लवकर करून घेते, कारण उद्या ॲक्च्युलेशनचा पेपर आहे, तर त्याचं रिव्हिजन पण घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे थोडं घेतलं रिव्हिजन, त्याचं अजून थोडं बाकी आहे, तर म्हणून लवकर स्वयंपाक करते. चल गा. तर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं ऑइल, याच्यामध्ये राई आणि जिरं टाकलेलं, आणि कांदा टाकत आहे बारीक चिरलेला, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली, आणि आता हे छान ना मिक्स करून घेतलेलं. त्यानंतर टमाटर टाकत आहे, आणि लांब काप केलेले मिरची, आणि हा हिरवा कांदा टाकलेला. त्यानंतर यामध्ये थोडंसं हळद टाकत आहे, तिखट टाकत आहे अर्धा चम्मच, आणि मीठ टाकत आहे. आता हे छान मिक्स करून घेणार, आणि थोड्या वेळनं हे सॉफ्ट व्हायसाठी ठेवून दिलेलं. बेबीसाठी मी खिचडी बनवलेली आहे, तर आता तिला जेवण देऊन देते. येऊ जेवते का बेटा? काय ग काय, चला जेवण करायला येऊ. इवा Steampunk, Prince of Persia, riding his Pomposaurus. We have steampunk already. With all these words in there. Steam Prince, we have Prince. काय करत आहे मग तू? दादाच्या केसासोबत काय करतेस? तर टमाटर, कांदे वगैरे छान सॉफ्ट झालेले आहे, तर आता यामध्ये बेसन टाकून देते. तर मी ना बेसनमध्ये असं पाणी ॲड करून मग टाकत असते. डायरेक्ट जर बेसन टाकलं ना ड्राय तर त्याच्या गुठळ्या पडतात, म्हणून मग मी असंच करते. आणि मग जास्त ना म्हणजे मिक्स करावं लागत नाही. आणि यामध्ये थोडंसं कोकम टाकत आहे, यामुळे ना खूप छान टेस्ट येते. तर आता हे छान मिक्स करून घेणार, आणि एकदम कमी फ्लेमवरती ना हे पकू देणार, आणि जितकं छान हे पकलं ना तितकं अजून टेस्टी वाटते. हे बघा माझ्या मुलाची अभ्यास करायची पद्धत. मी रिव्हिजन घेते मग. कुठे गेली का? काय झालं? टीव्ही लावून पाहिजे? तुला टीव्ही लावून पाहिजे? काय पाहिजे मग तुला? आ सांग आधी, बोल आधी, काय पाहिजे? आम्हाला कळतच नाही आहे मला काय पाहिजे. काय हवं माझ्या बाळाला? पोयम लावून पाहिजे? हम्पी डम्पी? येशो येशी, येऊला लावून दे रे बाळा. घरातल्या सर्व भिंती माझ्या मुलीने खूप खराब करून ठेवल्या. मला हम्पी डम्पी लावून दे म्हणा मला. आवाज दे ना तर दादाला. दादाला आवाज दे बेटा, तर लावून देते मग. जा दादाला म्हण, लावून दे म्हणा. चला आवाज दे दादाला. येशीन तू दादा म्हण. येशू दादा म्हण. दादा नाही येत आहे. येशीन ये रे माझ्या इवाला लावून दे रे टीव्ही.
चल ग चल, काय करत आहे शुशु? ऐ ओ महाशय, लावून दे मा, लावून दे रे टीव्ही, लावून दे रे माझ्या येऊला, लाव मा हो आ हो ले ले रे येऊ ना इवांशी, लावून दे मग मी रिव्हिजन घेते, ते राहत नाही आहे ना। एशियनला अभ्यास करायचा होता तर त्यामुळे त्याने ना टी व्ही बंद करून ठेवलेली होती, त्याच्यासाठी ती रडत होती। तर भाजी चेक करून घेते आणि बघा मस्त छान भाजी पकलेली आहे आणि वरून ना मस्त हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आणि झुणका रेडी झालेला आहे। तव्यावरती मी झटपट अशी एक चटणी दाखवते, ती खूप छान टेस्टी वाटते। तर तेलामध्ये ना मी हिरवी मिरची टाकलेली आणि शेंगदाणे टाकलेले आहेत जे असेच थोडे मोठे मोठे कुटलेले आहेत। त्याच्यानंतर हा भाजलेला उडद मुंगाचा पापड टाकलेला आणि ही जी मिरची आहे ही जास्त तिखट नाही आहे, तर असे दोन न भाजलेले पापड मी याच्यावरती टाकून देईन। त्याच्यानंतर कोथिंबीर आणि ओला कांदा जो हिरवा कांदा म्हणतात तो, त्याच्यानंतर निंबू पिळून घ्यायचा आणि थोडंसं मीठ। ही चटणी ना फ्रेंड्स खायला खूपच टेस्टी वाटते, तर झुणकासोबत ही चटणी ना नक्की ट्राय कराल, खूप छान मस्त मज्जा येते चटणी खाण्यामध्ये, झटपट पण होते आणि खूप टेस्टी वाटते। तर करून बघाल हे चटणी या फ्रेंड्स जेवण करायला। कुठे आहे तुझा नोज? गुड गर्ल, टीत गुड, आईज आईज कुठे आहेत? एव आईज कुठे आहे बेटा तुझे? वरती गेले तुझे आईज, व्हेरी गुड, गा आहे गा आहे गा। हेअर आले आले का टक्की वरती? हेअर लिप्स लिप्स यू लिप्स येते बघ, हे इथे लिप्स, व्हेरी गुड गुड गला। हँड कुठे तुला आहेत का? हँड त्याला नाही म्हणत हँड, हे बघ हे हँड, येस गुड गर्ल आहे आमची। होत हँड लेग्स लेग, हे बघ लेग, व्हेरी गुड। तू काय करते? अभ्यास करते, दादाचं पुस्तक आहे ना? हां दादाचं पुस्तक आहे ते, तुला पण अभ्यास करायचा आहे? नाही करायचे? इवाचा अभ्यास झालेला आणि आता ईशिनचा अभ्यास घेते, उद्या त्याचा पेपर आहे, तर त्याच्यामुळे त्याची रिव्हिजन घेतली म्हणजे मग मला पण तेवढं टेन्शन राहणार नाही। तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया।